नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो मागील चोवीस तासामध्ये राज्याच्या बऱ्याच भागामध्ये विजांच्या कडकडाटासह जबरदस्त पाऊस झालेला असून पुढील तीन दिवसामध्ये जोर हा वाढणार आहे काही जिल्ह्यांमध्ये जबरदस्त मुसळधार पाऊस अतिवृष्टीसारखा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे छोटीशी अपडेट आहे पुढील तीन दिवसामध्ये होणाऱ्या पावसाचा आढावा आपण थोडक्यात घेणार आहोत तत्पूर्वी एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बेल ऐकून बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेट्ससाठी चला तर सविस्तर जाणून घेऊया सुरुवातीला आपण बघूया किनारपट्टीला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बघितलं असता या ठिकाणी बघू शकता सावंतवाडी वेंगुर्ला अरूस बांदा या ठिकाणी मुसळधार पावसाची किंवा पुढील तीन दिवसामध्ये आहे रामघाट चांदगड आंबोली या ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा राहील वादळी वारे आणि विजांचा कडकडाट मात्र जास्त राहील उडाळ महापन मालवण वायगणी पोईप कासली या सर्व परिसरामध्ये जबरदस्त मुसळधार पाऊस अस शकतही पुढील तीन दिवसामध्ये आहे अतिवृष्टी सदृश्य पाऊस देखील या ठिकाणी बघायला मिळू शकतो पुढील तीन दिवसामध्ये दिग्रला पदगाव कडगाव मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस कणकवली आणि कुणकेश्वरकडे देखील अतिमुसळधार पाऊस अस शकतही पुढील तीन दिवसामध्ये आहे पोंडा राधानगरी कोल्हापूरच्या काही भागामध्ये या ठिकाणी देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे गगनबावडा खारेपतन मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो आहे विजयदुर्ग राजापूर वाडापेठ पुरंगड लांजा रायपतन या सर्व परिसरामध्ये पुढील तीन दिवसामध्ये अकरा बारा तेरा जून रोजी मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो आहे तसेच रत्नागिरीमध्ये रत्नागिरी नेरवा मुलगुंड मुसळधार पावसाची शक्यता या ठिकाणी आहे पूर्व भागकडे बेलकर साखरपा देवरुख संगमेश्वर या ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा राहील विजांचा गडगडाट आणि वादळी वाऱ्या पाऊस बघायला मिळू शकतो या ठिकाणी देखील माखजन हेदवी गुहागर मागतांभणी मुसळधार पावसाची शक्यता आहे विजांचा गडगडाट आणि वादळी वारे मात्र जास्त राहतील सानवाडा चिपळूण लोटे श्रीशिंगे अरळ अवडे सौराट वसुटपोट सर्वत्र मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पाऊस पुढील तीन दिवसामध्ये तसेच दादोल दागाव खेड चाकदेव या ठिकाणी देखील मुसळधार पाऊस शकत आहे दापोली तसेच प्रतापगड या सर्व परिसरामध्ये विजांचा गडगडाट मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस गोरेगाव दिवेघर या सर्व परिसरामध्ये मध्यम ते काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस शकत आहे पुढील तीन दिवसामध्ये आहे रोहा लवासा या ठिकाणी देखील मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस सुधागड शिरगाव लवासा जिते इंदापूर ताला मुरुज जंजिरा या सर्व परिसरामध्ये विजांचा गडगडाट वारे आणि जबरदस्त मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे रायगड जिल्ह्यामध्ये जोर वाढणार आहे पुढील तीन दिवसामध्ये या ठिकाणी बघू शकता अलिबाग तसेच चोंडी पेजरी पेन शिरावली खोपोली या सर्व परिसरामध्ये मध्यम ते काही भागामध्ये अतिमुसळधार पाऊसची शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आहे कुसर कर्जत नेरल पेठ या देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे पनवेलकडे बघितलं असता या ठिकाणी देखील मुसळधार पाऊस काही ठिकाणी मध्यम स्वरूपात पाऊस पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळू शकतो आहे नवी मुंबई उरण मुंबई या देखील मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असून मुंबईकडे पुढील तीन दिवसामध्ये जोर हा वाढणार आहे मुंबई वरळी कुळीवाडा खिर्चनवाडा ओमवाडी मीरा भाईंदर मुसळधार पावसाची शक्यता या ठिकाणी देखील पुढील तीन दिवसामध्ये आहे वसई विरार उंबरपाडा पिल्वी वाडा गोदमल सफाले या सर्व परिसरामध्ये मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता पुढील तीन दिवसामध्ये जोर जास्त राहील तसेच या ठिकाणी पालघर मानवर बोईसर वानगाव कासाक्रूड जास्त ठिकाणी मध्यम स्वरूपाचा तुरळक ठिकाणी अतिमुसळधार पाऊस एकंदरीत बघितला असता किनारपट्टीच्या दक्षिणेला पुढील तीन दिवसामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे तर मित्रांनो आता विदर्भामध्ये बघूया काय परिस्थिती आहे नागपूर जिल्ह्यामध्ये बघितलं असता नागपूर जिल्ह्याच्या मात्र दक्षिण भागाकडे मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता आहे या ठिकाणी बघू शकता नागपूर जिल्ह्यामध्ये हिंगणा ना बुटीपुरी तसंच पाचगाव मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस दामळा दामणा कमळेश्वर दोर्ली सावने रामटेक परशिवनी वाघोली कामपट्टी या ठिकाणी हलक्या सरी जास्त ठिकाणी राहतील तुळक ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपात पाऊस या ठिकाणी पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळू शकतो आहे तसेच भंडारा जिल्ह्यामध्ये बघितला असता भंडारा जिल्ह्यामध्ये देखील जास्त भागामध्ये हलक्या स्वरूपात काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो जास्त ठिकाणी हलक्या स्वरूपात राहील भंडारा वारथी चिखली धर्मापुरी सुली कंधारी तुमसर हलक्या सरींची शक्यता आहे गाव तसंच उमरेड खरगाव भिवपूर पवनी या ठिकाणी मात्र जोर जास्त राहील मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो पुढील तीन दिवसामध्ये लखनी साकोली हलक्या सरींची शक्यता आहे गोंदिया जिल्ह्याच्या काही भागांमध्ये वातावरण कोरडे राहील काही ठिकाणी अधूनमधून हलक्या सरी तुरळक भागामध्ये मध्यम ते दे जोरदार स्वरूपाची पाऊसची शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आहे गोंदिया तिरोरा तुमसर लांजी हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतो गडचुलीकडे मात्र जोर जास्त राहील देसाईगंज आरमोरी हलक्या मध्यम स्वरूपाच राहील मुरमगावकडे देखील हलक्या मध्यम स्वरूपाचा राहील पावसात जोर वाढलेला गडचुलीमध्ये पुढील तीन दिवसामध्ये या ठिकाणी राहील गडचुली चामोर्शी मुलचेरा एटापल्ली अहेरी भांबरगड रेपानपल्ली आसपासच्या लग्नाच्या परिसरात देखील या ठिकाणी मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे वादळीवारे आणि विजांच्या कडकडाटासह पुढील तीन दिवसामध्ये पावसाची शक्यता आहे चंद्रपूरमध्ये राजुरा बल्लारपूर तसेच या ठिकाणी चंद्रपूर रोड भाताडी भद्रवती मोहर्ली कुठवाडा या सर्व परिसरामध्ये मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस शकत असून काही भागांमध्ये विजांचा गडगडहाट आणि वादळी वारे मात्र जास्त राहतील यवतमाळमध्ये बघितला असता वनीकडे या ठिकाणी बघू शकता वणी कायर या ठिकाणी मध्यम ते तुरळक भागामध्ये मुसळधार पाऊस पुढील तीन दिवसामध्ये पांढरकवडा पेंढारी परवा घाटंजी मोहडा या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा कॅप रुई यवतमाळ मुसळधार पावसू शक्यता या ठिकाणी आहे तसेच पुसद दिग्रस दरवा नेर या सर्व परिसरामध्ये मध्यम ते काही भागामध्ये जबरदस्त मुसळधार पावसू शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आहे वर्धा जिल्ह्यामध्ये वर्धा तुळजापूर सेलू हिंगणघाट वाडनेर पुणे मध्यम ते जोरदार स्वपाच्याच पावसा शक्यता आहे उत्तरेला बघितला असता जामनी लाडगड वधोना हरवी तळेगाव आष्टी कारंजा हलक्या मध्यम स्वरूपाची पाऊस शक्यता या ठिकाणी पुढील तीन दिवसामध्ये आहे अमरावतीमध्ये अमरावती बादनेरा चांदूर धामणगाव रेल्वे या ठिकाणी जास्त ठिकाणी मध्यम स्वरूपाचा तुरळक भागामध्ये येतील मुसळधार पाऊस शक्यता पुढील तीन दिवसामध्ये या ठिकाणी आणि आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये आहे नांदगाव मोझरी तसेच या ठिकाणी मोर्शी वरुड नरखेड हलक्या मध्यम स्वरूपाचा राहील जोर आसेगाव अचलपूर अंजनगाव या ठिकाणी जास्त राहील मुसळधार पाऊस देखील पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळू शकतो आहे अकोलामध्ये अकोला दर्यापूर मोतीजापूर मुसळधार पाऊस या ठिकाणी राहील मात्र बऱ्याच भागामध्ये मध्यम स्वरूपाचा राहील अकोट तेलारा या ठिकाणी देखील जास्त ठिकाणी मध्यम स्वरूपाचा तुरळक भागामध्ये अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आहे पातूरकडे मात्र जबरदस्त मुसळधार पाऊस अतिवृष्टी सदृश्य पाऊस तुरळक ठिकाणी बघायला मिळू शकतो आहे आणि मरसूळ मालेगाव वाशिम या ठिकाणी अकोलापेक्षाही जास्त पाऊस पुढील तीन दिवसांमध्ये होण्याची शक्यता आहे वाशिम जिल्ह्यामध्ये रेठाड रिसोर्ट जबरदस्त मुसळधार पाऊसची शक्यता आहे बुलढाणामध्ये मग बघितलं असता मेहकर डोणगाव तसेच या ठिकाणी लोणार लोणी या सर्व परिसरामध्ये मुसळधार पाऊसची शक्यता आहे चिखली बुलढाणा या ठिकाणी देखील मुसळधार पाऊस मोहरा मोहरा देऊळगाव राजा सर्वत्र मध्यम ते काही भागामध्ये अतिमुसळधार पाऊस शक्यता बुलढाणा जिल्ह्याच्या दक्षिणेला आहे उत्तर भागाकडे मोटाला खामगाव मलकापूर मध्यम स्वरूपाचा पाऊस पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळू शकतो आणि जळगावमध्ये जळगाव भुसावळ मुक्ताईनगर पुढील तीन दिवसात पावसाचा जोर वाढणार असून मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पाऊस शक्यता आहे रायवेर जानोरी फैजपूर यावल हिरापुरा या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा जानुरी हिरापुरा पाल हिल स्टेशन या भागामध्ये जोर जास्त राहील थोडा आडगाव आडवड चोपडा काढोरे मध्यम ते तुरळक भागामध्ये मुसळधार पाऊस शक्यता आहे दरंगाव एरंडोल परोळा तसेच पाचोरा भडगाव पाहूर जामनेरी जवळपास या सर्व परिसरामध्ये पुढील तीन दिवसामध्ये मध्यम ते तुरळक भागामध्ये मुसळधार पाऊस शक्यता आहे जळगावपेक्षाही थोडा जास्त पाऊस राहील धुळे जिल्ह्यामध्ये धुळे साखरी या ठिकाणी मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस चिमठाणे दोंडाईचा शिरपूर आणि सिंदखेडा या ठिकाणी देखील मध्यम ते तुरळक भागामध्ये अतिमुसळधार पाऊस शक्यता ही पुढील तीन दिवसामध्ये आहे नंदुरबारकडे मात्र जोर थोडा कमी राहील धुळे आणि या ठिकाणी जळगाव जिल्ह्यापेक्षा जोर थोडा कमी राहील नंदुरबार जिल्ह्याकडे नंदुरबार शहादा तळोदा अकलकुवा कर्णी हलक्या मध्यम सरींची शक्यता जास्त भागामध्ये पुढील तीन दिवसामध्ये आहे तसेच नवपूर्वी विसरवाडीकडे मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो पुढील तीन दिवसामध्ये नाशिक जिल्ह्याकडे मात्र पाऊस जोर पुढील तीन दिवसात जास्त राहील जबरदस्त पाऊस काही ठिकाणी बघायला मिळू शकतो आहे सटाणा देवळा चांदवड मुसळधार पाऊस शिकत आहे ओझर कळवण वणी दोधांबे या सर्व परिसरामध्ये मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पाऊस मालेगाव मनमाड येवला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्याच पाऊस शिकत आहे तुळक भागामध्ये अतिवृष्टी सदृश्य पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे पाटोदा लासलगाव निफाड देवगाव माळसाकडे नागपूर निमगाव सिन्नर मंजूर या सर्व परिसरामध्ये मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकत आहे जास्त ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी बघायला मिळू शकतो आहे सिन्नर पांढुर्ली डुबरे तिरडे मुंडेगाव वाडीवारथे इगतपुरी आंबेवाडी वशाला या सर्व परिसरामध्ये मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पाऊस होऊ शकत आहे पुढील तीन दिवसामध्ये अकरा बारा आणि तेरा जून रोजी आपल्याला बघायला मिळणार आहे तसेच कोपरगावमध्ये अहमदनगर जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे बघितला असता या ठिकाणी बघू शकता कोपरगाव मंजूर तसंच आसपासच्या लगतच्या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा शिर्डी जवळके वावी कलवळ पुलतांबा मग या ठिकाणी देखील मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पाऊस शकत आहे जास्त ठिकाणी मध्यम स्वरूपाचा राहील विजांचा गडगडाट आणि वादळी वारे मात्र जास्त राहतील तर श्रीरामपूर लोणी आश्वी स्र संगमनेर अकोला या सर्व भागामध्ये जास्त ठिकाणी मध्यम स्वरूपाचा तुरळक भागामध्ये मुसळधार पाऊस मात्र विजांचा गडगडाट आणि वादळीवारीत जास्त राहतील देवळाली प्रवारा राहुरी तसेच या ठिकाणी वडोळा भरोबा घोडेगाव वांभोरी शिरळ धनगरवाडी माका या सर्व परिसरामध्ये मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस अशी आहे भगुरं आणि पाथर्डीकडे देखील जोर थोडा जास्त राहील काडा राळेगाव श्रीगोंदा कर्जत या सर्व परिसरामध्ये जास्त ठिकाणी मध्यम स्वरूपाचा जळगाव मिरजगाव बिटकेवाडी श्रीगोंदा तसंच पारगाव सुद्रुक या सर्व परिसरामध्ये देखील मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस मठ तस नावरे बुरी मध्यम स्वरूपाचा पाऊस अशी आहे पेडगाव या ठिकाणी देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळू शकतोय पुणे जिल्ह्यामध्ये बघितला असता जुन्नूर मन्सर या ठिकाणी चाकण या ठिकाणी जोर जास्त राहील तर पुणे सासवड लोणत फलटण बारामतीकडे जास्त ठिकाणी मध्यम स्वरूपाचा तुरळक भागामध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे या ठिकाणी दौंड श्रीगोंदाकडे देखील जोर थोडा जास्त बघायला मिळू शकतोय सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेला अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे मेधा ओसरपोट सौराट अळशी शिंग्या वडी या परिसरामध्ये आणि पूर्व कोरेगाव रहिमतपूर अणदाह हो वडूस कुरोली कठाव निदाल मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आहे सोलापूरमध्ये बघितलं असता इंदापूर अकलूस पिलीयू मध्यम स्वरूपाचा राहील तुळक भागामध्ये अतिमुसळधार देखील होऊ शकतो आहे पंढरपूर माहोळ इचलगाव सोलापूर अक्कलकोट या ठिकाणी देखील मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असून तुरळक भागामध्ये अति मुसळधार पावसाची शक्यता देखील आहे विजांचा गडगडाट आणि वादळी वारे मात्र जास्त राहतील जत संख, मध्यम सरींची शकत आहे सांगलीमध्ये बघितला असता सांगली, सांगली मालगाव देसिंग कुची नागज मध्यम ते तुरळक भागामध्ये मुसळधार पाऊस कानापूर तसंच विटा मायनी ताजगाव मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस अशी शक्यता आहे शिरोळ इचलकरंजी सदलगा शेरागुप्पी कोडाची अत्नी मकसुली या सर्व परिसरामध्ये जास्त ठिकाणी मध्यम स्वरूपाचा तुरळक भागामध्ये मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आणि कोल्हापूरमध्ये कोल्हापूर ज्योतिबाईल कोडोली किनी मध्यम ते तुरळक भागामध्ये मुसळधार पाऊस जबरदस्त मुसळधार पाऊस हो आहे राधानगरी गगनबाव परिसर आहे या ठिकाणी अतिमुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतो कोल्हापूरमध्ये तर मित्रांनो मराठवाड्यामध्ये बघूया आता काय परिस्थिती आहे पुढील तीन दिवसामध्ये औरंगाबाद जिल्ह्याकडे पावसाचा जोर हा वाढणार आहे अतिमुसळधार पाऊस तर काही भागामध्ये विजांचा कडगडाट वादळी वारे जास्त राहतील औरंगाबाद सेंद्रमेसी पिपरी मध्यम ते काही भागांमध्ये अतिमुसळधार पाऊस अशक्यता आहे निंबेजळगाव बिटकीन तसंच गंगापूर वैजापूर सर्वत्र मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस क्षेत्राकडे मध्यम सर्जणी शक्यता आहे धाकेपाल पैठण दगवणे भक्तापूर हसनापूर या सर्व परिसरामध्ये मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस अशी शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आहे अकरा बारा आणि तेरा जून रोजी तसेच या ठिकाणी बघू शकता उत्तर भागकडे दौलताबाद एलरोगुफाय देवगा हतनूर कन्नड आंबाला साईगाव आणि चाळीसगाव या सर्व परिसरामध्ये मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस आणि जबरदस्त मुसळधार पाऊस औरंगाबाद जिल्ह्यामध्ये पुढील तीन दिवसामध्ये फुलंबरी विरामगाव पिशोर या भागाकडे राहील सिल्लोडकडे देखील जोर जास्त बघायला मिळू शकतो आहे तसेच काचोड आणि पाचोड या ठिकाणी देखील पावसाचा जोर जास्त राहील मध्यम ते तुरळक भागामध्ये मुसळधार पाऊस जालना जिल्ह्याच्या उत्तर भागकडे बघितलं असं या ठिकाण बघू शकता उत्तर भागकडे जोर जास्त राहील जाफराबाद समतनगर हसनाबाद दाबाडी भोकरदन मुसळधार पाऊस शक्यता असून तुळक भागामध्ये अतिमुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतो बदनापूर जालना मुसळधार पावसाची शक्यता आहे गोलापांगरी तारगाव पानवाडी अंबड ईश्वरनगर तानवाडी वाडी गोद्री रामशेगाव छोटा मध्यम स्वरूपाचा राहील या ठिकाणी मंगरूळ आणि उमापूरकडे मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतो गेवराईकडे देखील मध्यम ते तुरळक भागामध्ये मुसळधार पाऊस शक्यता आहे बीड जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे माजलगावकडे मध्यम स्वरूपाचा राहील तसेच बीड वळवणी तळगाव शिडसाल सोनपेठ मध्यम ते तुरळक भागामध्ये मुसळधार पाऊस आंबेजोगाईकडे जोर जास्त राहील तसेच धारूर केज येळम चौसाळा या सर्व परिसरामध्ये जास्त ठिकाणी मध्यम स्वरूपाचा तुरळक भागामध्ये अतिमुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे उस्मानाबादमध्ये कळम मासा तारखेड भूम पाथरोड मध्यम स्वरूपाची पाऊस होऊ आहे तर येडशी पेठ खोंड खामगाव बेलिम तुळजापूर उस्मानाबाद या ठिकाणी देखील जास्त ठिकाणी मध्यम स्वरूपाचा तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शक्यता या ठिकाणी देखील आहे लातूरमध्ये या ठिकाणी जोर थोडा कमी राहील औसा निलंगा शुवंतपाल हलक्या मध्यम सरी तर उदगीरकडे मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतो मध्यम सरी शक्यता आहे तसेच या ठिकाणी बर्डापूरकडे देखील मध्यम स्वरूपाच्याच पावसाची शक्यता आहे परभणीमध्ये झरी बोरी जंतूर या ठिकाणी जोर जास्त राहील सेलूकडे देखील मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो आहे तर सोनपेठ गंगाखेड य दक्षिणेला परभणीच्या या ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे पुढील तीन दिवसामध्ये पूर्णा बासमत नांदेड वागळा भोकर पेठ उमरी मध्यम स्वरूपाच्याच पाऊस अशकत असून तुरळक भागामध्ये अतिमुसळधार देखील होऊ शकतोय धर्माबाद तसेच मुखेड कंधार देगलूर रुद्रुड निजामाबाद बांसवाडा या सर्व परिसरामध्ये मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस अशकत असून हिमायतनगर उमरखेडकडे जोरच्यास राहील अतिमुसळधार पाऊस देखील या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये बघायला मिळू शकतो आहे हिंगोलीकडे जोर जास्त राहील हिंगोलीच्या उत्तरेला अतिमुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे सापतगाव हिंगोली कळमनुरी इनापूर खंडाळा पुसद अणुदाह या सर्व परिसरामध्ये जास्त ठिकाणी मध्यम स्वरूपाचा हिंगोली जिल्ह्याच्या उत्तरेला अतिमुसळधार पाऊस तुरळक ठिकाणी अतिवृष्टी सदृश्य पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर भेटूया पुढील व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र